उल्हासनगर शहरवासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अभय योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में 100% छूट देने का आह्वान किया गया है। 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहरवासी उठा सकते हैं। इस वर्ष का ये अंतिम अभय योजना है, अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं। मनपा आयुक्त अजीत शेख ने बताया कि इस योजना की 3 मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति कर वालों के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी, इसलिए समय पर अपना बकाया संपत्ति कर भरें और योजना का लाभ लें। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सत्ताधाऱ्यांवर लक्ष केलंय। तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानत असाल तर येणाऱ्या निवडणुकीत गणपत गायकवाड यांना निवडून न देण्याचं आवाहन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केलंय। ते उल्हासनगर शहरात आयोजित केलेल्या निर्भय बनो सभेदरम्यान बोलत होते। तसेच लोकशाही संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचवायचे असतील तर सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असंही निखिल वागळे म्हणाले। पण आज मी येत होतो तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही उल्हासनगर करा, तुम्हाला तर खूपच वाईट वाटलं पाहिजे या गोष्टीच। मला एक पोलीस स्टेशन दाखवण्यात आलं इकडचं, हिल लाईन पोलीस स्टेशन, माहिती आहे ना हिल लाईन पोलीस स्टेशन, माहिती आहे। आता या हे हिल लाईन पोलीस स्टेशन असं मला दाखवलं, म्हणजे जसं दाखवलं ना हे अमुक अमुक मंदिर, हा बौद्ध स्तूप, हे चर्च, असं हिल लाईन पोलीस स्टेशन। मग मी म्हटलं की काय याचं महत्व काय, इथेच झालं ना तर गोळीबार, इथेच झालं ना तर गोळीबार। मग माझी ट्यूब पेटली, मला कळलं गणपत गायकवाड नावाचा महात्मा त्याने जे महान कृत्य केलं ते याच पोलीस ठाण्यात केलं। उल्हासनगरकर आहात तुम्ही, मला तुम्हाला विचारायचं आहे हा कोण आहे गणपत गायकवाड। मला तुम्हाला बेसिक प्रश्न विचारायचे, मूलभूत प्रश्न। तुम्ही बाबासाहेबांना मानत असाल तर गणपत गायकवाड नावाचा गुंड या मतदारसंघातून निवडून जाता कामा नये, हे मी स्पष्टपणे सांगतोय। महाराष्ट्राची बदनामी करायला हे गुंड जबाबदार आहे। पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतात आणि कुणावर गोळीबार करतात, म्हणजे विरोधी पक्षालाही करू नये असं माझं मत आहे, कोणीच गोळीबार करू नये, कोणीच हिंसा करू नये, पण हे स्वतःच्याच मित्र पक्षाच्या नेत्यावर गोळीबार करतात। अरे वा, का अशा लोकांना आपण निवडून देतो। या गणपत गायकवाडची माझी ओळख जुनी आहे, किरणला माहिती आहे, खूप जुनी ओळख आहे। 2009 साली हा इथला एक केबल ऑपरेटर होता, बरोबर आहे ना, बरोबर आहे की नाही, केबल ऑपरेटर होता। आता केबल ऑपरेटर कडे पैसे कुठून येतात, त्यांच्याकडे एवढी माया कशी जमते याची खरं तर सीबीआय चौकशी करायला पाहिजे सगळ्या मुंबईतल्या केबल ऑपरेटरची। कारण तिथला तो एक प्रकाश सुर्वे नावाचा आमदार आहे जो पहिल्यांदा राष्ट्रवादीमध्ये होता, बरोबर आहे ना, तो आता शिंदे गटामध्ये आहे, त्याच्याकडे पण अशी गडगंज संपत्ती आहे। मी तुम्हाला सांगतो 2009 साली हा महान गणपत गायकवाड निवडणुकीला उभा राहिला पहिल्यांदा अपक्ष म्हणून, तेव्हा तो कोणत्या पक्षात नव्हता। आणि त्यांनी आमचं आयबीएन लोकमत चॅनलच बंद करून टाकलं। मी म्हटलं का बंद केलं आपलं चॅनल, डिस्ट्रीब्युशन वाले माझ्याकडे आले, अहो सर आपलं चॅनल बंद केलं। तर किरण सोनावणेनी गणपत गायकवाडचा गुन्हेगार इतिहास काय ही बातमी दिली होती। आता किरणने काय चूक केली, खरं बोलायची सवय आहे त्याला। अजून फार थोडे पत्रकार आहेत जे चांगलं काम करतात, त्यापैकी किरण आहे, त्यामुळे त्याला खरं बोलायची सवय आहे। तो म्हणाला गणपत गायकवाड नावाचा उमेदवार या मतदारसंघामध्ये उभा आहे आणि त्याची अशी अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। आता ही गोष्ट वेगळी की महाराष्ट्रात गणपत गायकवाडच्या आवृत्त्या असंख्य आहेत, खूप आहेत, म्हणजे 288 मतदारसंघातले अर्ध्याहून जास्त आमदार हे अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील, हे मी इथे छाती ठोकपणे सांगतोय। आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।